महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धावडाजवळ 4 किलोमीटर अंतरावर आदिवासी बांधवांचं गाव म्हणजे वडाळी तसंच भोकरदन सिल्लोड खानदेश या तालुक्याच्या सीमेवर गावाजवळील दडलेले निसर्गरम्य सीडीघाट पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे। यावर्षी शेकडो पर्यटक दररोज या भागाला भेट देत असल्याचे चित्र दिसून येत आहे। धावडा गावाच्या पश्चिमेस बाजूला सीडीघाट हे निसर्गरम्य ठिकाण आहे। या घाटाजवळ येणारे वडाळी गाव आदिवासी बहुल आहे। हे ठिकाण मराठवाडा विदर्भ खानदेश या तिरंगी सीमेवर असल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणून याकडे पाहिलं जाते। या घाटाविषयी जुने जाणकार सांगतात की पूर्वी या डोंगराच्या पायथ्याशी मोठी खोल दरी होती। या दरीत उतरण्यास व चढण्यास जुन्या काळात पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या। या दरीत जाणे व परत येणे सहजासहजी शक्य होत नसल्याने या पायऱ्यारूपी घाटाला सीडीघाट या नावाने ओळखलं जाऊ लागले। यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे निसर्गरम्य सीडीघाटचे चित्र पालटून गेले। दूर अंतरावर एकसारखे वाहणारे धबधबे व पाण्याचा येणारा जोराचा आवाज दऱ्यातील भुयारी पर्यटकांचं आकर्षण ठरला आहे। सीडीघाट विलोभनीय वातावरण पाहण्यासाठी दूरवरून प्रत्येक पर्यटक व निसर्गप्रेमी इथं गर्दी करीत आहे। या ठिकाणी शाळेच्या सहली, डबा पार्टी व निसर्गप्रेमी नागरिकांची इथं दररोज रेलचेल असते। एकंदरीत हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून पुढे येत आहे, मात्र या स्थळाकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष दिसून येत आहे। सीडीघाटकडे जाण्या येण्यास योग्य रस्ता नसल्यामुळं प्रत्येकाला याच खळग्यांनी पायपीट करावी लागते। पर्यटन खात्याने हा परिसर विकसित केला तर हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून पुढे येऊ शकेल व तसं सीडीघाट, कात्रंबा घाट, म्हैसघाट या निसर्गरम्य परिसराच्या पर्यटन क्षेत्र म्हणून समावेश करावा। अजिंठा पर्वतरांगेच्या सान्निध्यात वसलेले आदिवासी बहुल गाव म्हणजे वडाळी येथील हे निजामाच्या राजवटीत अजिंठा पर्वतरांगेतील व शेजारी ब्रिटिश देशातील ही निसर्ग सौंदर्य असलेली पर्वतरांग म्हणजे पर्यटकांचा ठेवा म्हणून प्रचलित असल्याचा दावा इसवी सन 1901 च्या जनगणमध्ये नमूद असून या वन क्षेत्रावरच्या स्व असलेले सामुदायिक